ಸಂತ ಜನಾರ್ದನ ಸ್ವಾಮಿಂಚ ದಿವ್ಯ ಚರಿತ್ರ ನೇಮಕ ಸಂತ ಜನಾರ್ದನ ಸ್ವಾಮಿ ಮಹಾರಾಜಾಂಚ ಬಸನ್ ದತ್ತೋಪಾಸನೆಯಲ್ಲಿ ಏಕ ಶಾಖಾ ಸಮೃದ್ಧ ಝಾಲಿ ಜೆ ಮಹಾನ್ ದತ್ತೋಪಾಸಕ ಮ್ಹಣೂನ್ ಪ್ರಸಿದ್ಧ ಹೋತೆ ಸಾಕ್ಷಾತ್ ದತ್ತಾತ್ರೇಯನೇ ಜನ್ನ ದರ್ಶನ ದಿಲೆ ಅಸೆ ಸಂತ ಏಕನಾಥಾಂಚೆ ಸದ್ಗುರು ವಿದ್ವಾನ್ ಆಣಿ ಸತ್ಶೀಲ್ ಆಚರಣಾಚೆ ಸಂತ ಜನಾರ್ದನ ಸ್ವಾಮಿ ರಾಜಕಾರಣ ಪರಮಾರ್ಥ ಪ್ರಪಂಚ ಯೋಗ್ಯ ರೀತಿನೇ ಸಂಬಳದ ಉದಾಹರಣೆ ಮಧ್ಯೆ ಸಂತ ಜನಾರ್ದನ ಸ್ವಾಮಿ ಅಚ್ಛಾ ಯಾ ಸಂತ ಮಾಲಿಕೆ ಮಧ್ಯೆ ಆಪನ್ ಸಂತ ಜನಾರ್ದನ ಸ್ವಾಮಿಚ ದಿವ್ಯ ಚರಿತ್ರ ಐಕತ ಯೋಗೇಶ್ ತುಮ್ಮಸಮೋರ್ ಸಾದರ ಕರ್ತಾಯ ಸಂತ ಜನಾರ್ದನ ಸ್ವಾಮಿಚ ಜನ್ಮ ಫಾಲ್ಗುನ ಮಧ್ಯೆ ಶಕೆ 1426 ಇಸ್ವಿಸನ್ 1504 ರೋಜಿ महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे देशपांडे या ब्राह्मण घराण्यात झाला. एका नाथपंथीय साधूने त्यांच्या वडिलांना दिलेला विभूतीचा प्रसाद म्हणजे जनार्दन स्वामी. शके 1447 मध्ये जनार्दन स्वामींनी एकाच कुळातील दोन मुलींशी लग्न करून गृहस्थाश्रमास प्रारंभ केला. संत जनार्दन स्वामींचा जीवनक्रम भगवंत चिंतन स्नान सध्यांची कर्म अतिथी सेवा राजकार्य सावित्री आणि रमा या द्रोण स्त्रियांशी संसार असा होता. ते राजकारणी असल्यामुळे नित्य लग्धक वसुली अधिकारी लोकांची ताबेदारी इवनांची लहर हीन लोकांची संबंध यासारख्या गोष्टींतून मार्ग काढणे स्वधर्मनिष्ठा राखणे घरातील दत्तपासना वाढवणे असं त्यांचं कार्य होतं. कृष्णातीरी असलेला अंकलखोप क्रोपर वाडी औदुंबर इत्यादी दत्तस्थानांना ते भेटीत असत. अंकलखोप येथे दत्त मंदिराच्या परिसरात दत्तात्रयांनी त्यांना नरसिंह सरस्वती रूपात दर्शन दिलं. याप्रमाणे जनार्दन स्वामीवर प्रत्यक्ष दत्तात्रयांचा अनुग्रह असल्याने नाथांनी म्हटलंय. दत्तात्रय शिष्य परंपरा सहस्रार्जुन यदू दुसरा त्याने जदा जनार्दन तिसरा शिष्य कला खरा कलियुगी. 16 शतकामध्ये अहमदनगरमध्ये असलेला निजामशाहीच्या काळात जनार्दन स्वामी हे दौलताबाद किल्ल्यावर किल्लेदार म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती. किल्ल्याच्या प्रशासकीय कामाची जबाबदारी ते सांभाळायचे. जनार्दन स्वामींची श्री गुरुदत्तांवर प्रचंड श्रद्धा होती. देवगिरीच्या जवळ शिलभंजन शिखराच्या सपाटीवर शिव मंदिर आहे. तिथे शौर्यकुंड नावाचे एक तळे आहे. तिथे दाट झाडी आणि एकांतात सहस्त्रलिंग म्हणून एक स्थान आहे. श्री जनार्दन स्वामींची एकांतात दत्तात्रेयची ध्यानधारणा चाले. जनार्दन पंत हे अवसरी गुरुवारी अखंड जात पर्व शिखरी सहस्रलिंग सरोवर परिसरी सुलभ भोजनगिरी नियम सत्य असे एकनाथ चरित्रकार केशवांनी सांगितले. अनेकांना या ठिकाणी साक्षात्कार होत असे. याच ठिकाणी जनार्दन स्वामींना दत्तांचा साक्षात्कार झाला अशी आख्यायिका सांगितली जाते. या दत्त साक्षात्काराचे वर्णन एकनाथांनी आपल्या भागवतात केलं आहे. गुरुप्राप्ती लागी सर्वता थोर जनार्दनवासी चिंता विसरला तिने अवस्था सद्गुरु चिंतिता चिंतने देवभावाचा भक्ता दृढ जाणून अवस्था येणे झाले श्री दत्ता तिने हातू माथा ठेवला. हातू ठेवीताच तात्काळ बोध आकळेला सकळ मी त्या प्रपंचाचे मूळ स्वरूप केवळ सोबते कर्म करून या करता तुची करता व बोध झाला देता देह असोनी विधेयता तेही तत्वता कळीती गृहश्रमून सांडिता कर्मरेखा नुरांडता निज व्यापारी वर्तता बोध सर्वता नमेले तो बोधू आकळीता मना मन मुकले मनपणा अवस्था नावरेची जनार्दना मूर्छा पण पडेला त्याची सावध करून येतात होता मने प्रेमा राहे सत्वा अवस्था तोही गिळोनी सर्वता होई वर्तता निज बोधे पूजाविधी करुण्या तव जनार्दन लागला पाया तव अदृश्य झाला दत्तात्रया योगमायाचे नियोगे दत्ताब्दानी कलियुगातील पहिला शिष्य जनार्दन कलाशी नाथांनी म्हटलाय. संप्रदायामध्ये गुरुपरंपरा अशी सांगितली आहे. आदिनारायण अत्रे दत्तात्रय जनार्दन आणि आदिन एकनाथ जनी जनार्दन रामा जनार्दन एका जनार्दन हे त्यांचे शिष्य होते. त्यांच्या शिष्यवर्गात हिंदू बरोबर मुस्लिम अरब आणि भक्तांचाही समावेश होता.
दत्तानंदन स्वामी हे दत्तांची निशी भक्त होते. जयानंद स्वामी पासून महाराष्ट्रात दत्तपासण्याची एक शाखा समृद्ध झालेली दिसली. एकनाथांनी दत्तभक्ती विठ्ठल भक्तीत मरून टाकली असली तरी जगानंदन स्वामींच्या कृपेने जागृत झालेला दत्तभक्तीचा धागा अतूट होता. धन्य गुरु जनार्दन स्वानंदाचे जे निधान असे नाथांनी म्हटलं आहे. संत जनार्दन स्वामींनी संत एकनाथांना ज्ञानबोध दिला याची ग्वाही त्यांना नाथ म्हणतात. जनार्दनाचा गुरु स्वामी दत्तात्रेय दातारो त्यांनी उपकार केला, स्वानंदाचा बोध दिला, सची सुखाचा अनुभव दाखवला स्वयमेव. एका जनार्दनी दत्त वशी माझ्या हृदयात. संत एकनाथ महाराजांच्या प्रत्येक कवनाशेवटी एका जनार्दनी असा स्वतःचा आपले गुरु जनार्दन स्वामी यांचा नाम निर्देश असतो. देवगिरीवरती येऊन जनार्दन स्वामींनी येऊन सेवा पत्करली. इथेच एका प्रसिद्ध स्थानाभोवती जनार्दन स्वामी आणि त्यांचे शिष्य संत एकनाथ महाराज यांच्या अनेक रम्याने भावगर्भ स्मृती एकवटलेले आहे. दुर्गातीर्थ आणि श्री गोरक्षगुहा ही दोन स्थाने भाविकांना सुखवणारी होती. जनार्दन पंतांनी येऊन स्वागत करूनही आपली परमार्थाची वृत्ती सोडली नाही. रोज नित्य नियमाने गुरुचरित्र, ज्ञानेश्वरी, रामायण इत्यादी ग्रंथाचे पारायण, नामस्मरण, ध्यानधारणा करत असत. जनार्दन स्वामीचे नैष्टिक आचरण आणि दत्तभक्ती यांचा प्रभाव यवन सत्तेवरही असावा असं सांगितले जाते. त्यांना आणि त्यांच्या परिवारात सोयीस्कर म्हणून देवगिरीच्या आसपास शुक्रवारऐवजी गुरुवारी सुट्टी असे. जनार्दन स्वामींनी काही स्फुटकावे रचले असं आत्मनात्म एक सार नावाचा ओळी वृत्तात्मक ग्रंथ त्यांनी पंचीकरणावर लिहिलेला आहे. उपनिषद, वेदांत, भावगीता त्यांनी रचले असल्याचे कर्नाडकडे बाजूशी आपल्या श्रीमंत जनार्दन स्वामी या चरित्र ग्रंथात सांगतात. पैठण, देवगिरी, काशी इत्यादी ठिकाणी जनार्दन स्वामींचे संबंध आहेत. नाशिकच्या तपोवनातील मठात, देवगिरी येथे मानपुरी मठात, बीड पटांगण मठात, परभणी जिल्ह्यातील चारठणा येथील मठात जनार्दन स्वामींच्या मठांची परंपरा चालू आहे. उमरखेड, औरंगाबाद, कमळनुरी तालुक्यातील शेवाळे, देवपैठण, कारंजा अशा अनेक ठिकाणी जनार्दन स्वामींच्या दत्तपसण्याची परंपरा चालू आहे. जनार्दन स्वामींनी शेकेशी सत्यानाच्या फाल्गुनमध्ये सारोजी आपला अवतार कार्य संपविला. काही संशोधकांच्या मते त्यांची समाधी अहमदनगर जिल्ह्यातील खरवंडेल नसून देवगिरीला आहे. त्यांचा जन्म त्यांना दत्तर्षनाथांना बोध दान आणि समाधी योग यांचा दिवस फाल्गुनमध्ये 6 आहे. विशेष म्हणजे संत एकनाथांच्या समाधीच्या दिवशी फाल्गुनमध्ये 6 असाच आहे. अशा प्रकारे मात्र श्री जनार्दन स्वामींचे संपूर्ण जीवनचरित्र मात्र मी लगेच तुम्हासमोर सादर करण्याचा प्रयत्न केला. संत एकनाथ महाराजांचे गुरु हे जनार्दन स्वामी. जय श्री रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.